कंत्राटी पोलीस भरतीवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले आहेत. रोहित पवार यांनी सरकारला प्रश्न विचारलेला आहे की कंत्राटी भरती का केली जाते, तर भाई जगताप यांनी प्रश्न केलेला आहे की तुम्हाला एवढी काही का झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावरती उत्तर देताना कुणाला किती द्यायचं ते ठरवू असं म्हटलेलं आहे, पाहूयात. अध्यक्ष महोदय, भरती चालू केली पण ज्या स्पीडली व्हायला पाहिजे ते होत नाही. पण जो फीचा मुद्दा आम्ही केलाय, अध्यक्ष महोदय, एका विभागाची परीक्षा जर द्यायची असेल, ओपन समाजातला मुलगा नाही तर मुलगी असेल तर 1000 रुपये द्यावे लागतात. रिझर्व कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात. आणि उद्या जाऊन जर दुसऱ्या विभागाची जर मला परीक्षा द्यायची असेल तर त्याला सुद्धा परत मला 1000 रुपये द्यावे लागतात. आणि रिझर्व कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात. मग आपण युवकांकडनं काही धंदा करण्यासाठी बसलोय सरकार म्हणून? ह्याच्या आधी सुद्धा 5 वर्षापूर्वी हेच झालं होतं. मेगा भरती 100-200 कोटी रुपये गोळा केले, पुढे काय झालं त्या पैशाचं कोणाच माहित नाही. मग अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट कंपनीला मोठं करायचंय का? मग TCS जर काम द्यायचं असेल तर काय हरकत नाही, मग 1000 रुपये का 100 रुपयात का नाही द्यायचं? राजस्थान सरकारने एक कार्ड काढलं अध्यक्ष महोदय, 600 रुपये द्यायचे. एकदा 600 रुपये दिले आणि ते कार्ड घेतलं तर कुठलीही भरती करा, ते फक्त कार्ड दाखवायचा विषय संपला. असं काहीतरी विचार करण्याची जरूरत आहे ना? कशाला कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्याला आपल्याला मोठं करायचंय? एवढंच नव्हे तर माध्यमांसमोर मी ही गोष्ट सांगितली की मी स्वागत करतो या गोष्टीचा. आपण आता जे म्हणताय, आता स्वागत करताय उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर काय नाही, बोला बोला. असा आहे तुमचा पूर्ण ऐकून न घेता तुम्हाला जी काही जबाबदारी दिली ती इमाने इतबारे पार पाडताय, चांगलं आहे. जसा खुलासा सरकारला 1% मिळावा असा आहे, का त्याच्यामध्ये तो खुलासा केला नाही? एजन्सीला 2% मिळावेत, काय प्रॉब्लेम आहे? बोलून तरी द्या, मुद्द्याचं बोलतोय. अहो त्याचं सगळं त्यांनी दखल घेतली आहे सन्माननीय जगताप साहेब. आम्ही सुधारणार, आम्ही GR सुधारणा करून नाही आलं सांगितलं ना त्याच्यात, किती वेळ नाही आलं नाही करा तुम्ही त्यांच्या टांग वाजले वाजा बोला. आपण जे म्हणाल ना, तर आम्हाला बंधन नाही. नाही, माझा बिलकुल तुमच्या म्हणण्या तुमचा तुमचं म्हणणं नाही. मी आपल्याला सांगतो, नमस्कार आहे त्यांना. आम्ही नव्याने GR काढताना एजन्सीचे रेट फिक्स करू, त्यांचे सर्व्हिस चार्जेस फिक्स करू. प्लस आत्ता काय झालंय की आत्ता जसं आपल्या इथे जे कंत्राटी आहेत त्यांचा PF कटतोय की नाही आपल्याला माहिती नाही, माहिती नाही आपल्याला म्हणजे कटतोय की नाही. हा तर ते हा नाही कारण करावाच लागतो, पण आपल्याकडे त्याचा काही हिशोब नाही. आता याच्यामध्ये स्टॅट्युटरीली त्याचे पैसेच आपण देतो, त्याच्यामुळे स्टॅट्युटरीली त्या संदर्भातला हिशोब करून PFचे किंवा याचे स्टॅट्युटरी पैसे किती टक्के, एजन्सी चार्जेस किती टक्के, असा हिशोब करून उरलेले सगळे पैसे हे त्यांच्या खात्यात गेले पाहिजे डायरेक्ट. अशा प्रकारे हा बदल करण्याचं म्हणजे जे आपण सुचवताय तोच बदल आम्ही याच्यामध्ये करणार आहोत.